नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आणखीन एकदा सर्वांचं स्वागत आहे शिश्री कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ग्रॅव्हिटेशन जो आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे तर त्याचं फोर्थ लेक्चर चालू करणार आहेत आपण. ह्यापूर्वी आपण जे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं तर सर्वांच्या लक्षात असेल, सर्वांनी होमवर्क केलेला असेलच, आपण दिलेला होता तो. तर ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरमध्ये आपण सेंटीप्रिकल फोर्सपर्यंत आपलं झालेलं होतं, त्याचबरोबर जो काही ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तर तेही आपलं झालेलं आहे. आपण केपलरचे तिन्ही लॉज घेतलेले आहेत, ते तुम्ही लर्न केले असतीलच, तुम्हाला करायला सांगितलेले होते. आणि त्यामध्ये जे लास्ट टाइम आपण काही न्यूमेरिकल घेतले होते, दोन न्यूमेरिकल, तर ते दोन न्यूमेरिकल जी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती तर ती प्रॅक्टिस तुम्ही केली असेल असं आपण ग्रेट धरतोय. जर कोणाची प्रॅक्टिस राहिली असेल तर त्यांनी ती सांगायची, जर काय अडचण येत असेल तर तसे विचारायचे. बऱ्याच मुलांचा फोन आलेला आहे, मेसेज आलेला आहे, तर त्यांना बऱ्यापैकी चांगलं समजतंय. तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्हाला 100% समजणार आहेच. जर काही अडचणी असतील तर तुमच्याकडे नंबर आहे, तर त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. तर आजचं जे आपलं लेक्चर आहे तर त्याचे ग्रॅव्हिटेशन आपण फोर्स आपण जे बघितलेलं होतं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण पाहिलेलं होतं, तर हे जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर ते पूर्ण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरतीच आजचं आपण लेक्चर डिपेंड असणार आहे. आपल्याला माहिती आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलं होतं, एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ डेफिनेट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर हा जो लॉ आहे तर हा ह्या लॉवरती सर्व डिपेंड आहे, म्हणजे एफ इज इक्वल टू कॅपिटल जी एम वन एम टू डिवाइड बाय आर स्क्वेअर, दॅट इज डी स्क्वेअर. हा जो फोर्स आहे तर त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणलेला आहे. जो कॅपिटल जी आहे तर तो कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांनी लर्न करायची आहे. तर ती व्हॅल्यू आहे, तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असते सगळीकडे थ्रू आउट, 6.67 × 10⁻¹⁷ न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हे एम वन हे पहिल्या पार्टिकलचा मास आहे, एम टू हे सेकंड पार्टिकलचा मास आहे, हे जे डी आहे तर हे डी त्या दोन ऑब्जेक्टमधले डिस्टन्स आहे, हे सर्वांच्या लक्षात ठेवायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपण जे लास्ट लेक्चरमध्ये महेंद्र आणि विराट हे असे दोन एक्झाम्पल बघितले होते, महेंद्रचा मास 75 kg आणि विराटचा मास 80 kg, आणि ह्या दोघांमधला जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर ते तुम्हाला काढायला सांगितलं होतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोलतोय. त्याचबरोबर आपण काय केलं होतं, तर महेंद्र आणि विराट, तर त्यामध्ये महेंद्र रेस्ट पासून गेलेला आणि एक सेकंदाच्या नंतर महेंद्रची जी व्हेलॉसिटी आहे टुवर्ड्स द विराट तर तीही आपण काढलेली आहे. महेंद्र आणि विराट ह्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. तसं आपल्या जे सोलार सिस्टीम आहे तर ह्या सोलार सिस्टीममध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे का, म्हणजे आपण ऑलरेडी सांगितलं हा जो मून आहे तर मून आपल्या अर्थच्या साईडला रिव्हॉल्व करतोय. आता मून अर्थच्या साईडला रिव्हॉल्व करतोय तर त्याचं कारण आपण सांगितलं, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून रिव्हॉल्व करतोय, मग ते जसं अर्थ मून वरती फोर्स अट्रॅक्ट करते तसं मून अर्थवरती फोर्स अट्रॅक्ट करतोय, तर ऑब्व्हियसली त्याचा आन्सर असणार आहे येस. तर त्याचं एक्झाम्पल हे आपल्याला माहिती आहे, आपण एक्सपिरियन्स करतोच आहे, सगळ्यांना माहिती आहे. सपोज आपली ही अर्थ आहे आणि त्या साईडला इथं छोटासा मून आहे, आता आपला अर्थचा बराचसा भाग हा तर तो कशाने व्यापलेला आहे, इट इज ऑक्युपाइड बाय द वॉटर. आता ह्यावरती वॉटर असणार आहे. आपण सर्वांनी लहानपणापासून मराठीमध्ये भरती आणि ओहोटी हे दोन शब्द ऐकले असतील, तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हाय टाइड्स आणि लो टाइड्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण, हाय टाइड्स. सीच्या सी शोरला पाण्याचं प्रमाण कधी कधी वाढतं, वॉटर लेवल इन्क्रीज होत जातं, आणि कधी कधी वॉटर लेवल हे डिक्रीज होत जातं. तुम्ही कधी पाहिलं असेलच, तुम्ही कधी जेव्हा कधी समुद्राला समुद्राकडे गेला असाल, भेट द्यायला, तर तेव्हा तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल तर कधी कधी पाणी हे समुद्र किनाऱ्यावरती वाढलेलं असतं आणि कधी कधी पाणी हे खूप आतमध्ये गेलेलं असतं. जेव्हा पाणी वाढतं तर तेव्हा काय म्हणत असतो आपण, हाय टाइड्स असं म्हणतो. आणि जेव्हा पाणी कमी होतं तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, लो टाइड्स असं म्हणतो. मग हे जे हाय टाइड्स आणि लो टाइड्स हे काय येतात, किंवा दिवसातून किती वेळेस येतात, किंवा वर्षातून किती वेळेस येतात, तर आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे. हे दिवसातून म्हणजे डेली टू टाइम्स असं होत असतं, म्हणजे टू टाइम्स हे वॉटर काय होतं, वॉटर लेवल इन्क्रीज होत जातं, आणि टू टाइम्स काय होतं, वॉटर लेवल डिक्रीज होत जातं, 24 hours मध्ये टू टाइम्स होत असतं. मग ह्याचं कारण काय, तर ह्याचं कारण असं आहे की मून हा अर्थवरती काय करतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावतोय, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतोय. ह्या मूननं अर्थवरती फोर्स लावल्यामुळे काय होतं, तर इथं हाय टाइड्स होते. म्हणजे सपोज असं आपण म्हणलंय, आता मून ही काढलं आहे, तर इथं आपण बघत असतो, आता सपोज इथं मून आहे, अर्थचा जो सराउंडिंगचा पोर्शन आहे, जो वरचा पोर्शन आहे, तर त्याच्यामध्ये काय तर वॉटर आहे. हा मून काय करणार, अर्थवरती फोर्स लावतो, अर्थ मूनवरती फोर्स लावतो. म्हणून मून काय करतंय, तर सर्क्युलर मोशनमध्ये काय होत असतं, फिरत असतं ज्या ऑर्बिटमध्ये. मग मून अर्थवरती जो का फोर्स लावतो, तर त्यामुळे काय होत असतं, तर ते जे वॉटर लेवल आहे तर ही काय होत असतं, अशा ह्या साईडला काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. आता ह्या साईडला वॉटर लेवल इन्क्रीज झाली, तर ह्या साईडला इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, ही जी साईड आहे तर ह्या साईडला काय होणार आहे, तर ही वॉटर लेवल डिक्रीज होणार. म्हणजे ज्या साईडला हाय टाइड्स असतो तर त्याच्या बरोबर 90 degrees काय असणार आहे, तर तिथं लो टाइड्स असणार आहे. म्हणजे सपोज जर आपण इथं असणार आहे, सपोज आपण इथं इथं काय झालं, हाय टाइड्स आला, इथं हाय टाइड्स आला म्हणजे काय, तर मूननं इथं काय केलं, फोर्स अटॅक केलाय. म्हणजे मूनची पोर्शन इथं आहे, सपोज मून इथं गेल्यानंतर काय होणार आहे, तर मून ज्यावेळेस इथं जाणार तर त्यावेळेस इथलं पोर्शन काय होणार आहे, वॉटर सेलला वाढणार आहे. आणि ज्यावेळेस इथलं पोर्शन वाढणार आहे, तर त्यावेळेस काय होतो, तर ह्या साईडला काय होणार, लो टाइड्स येणार. म्हणजे आपण इथं बघतो, तर ज्यावेळेस इथं असणार आहे हॉरिझॉन्टल लेवलला, तर त्यावेळेस इथं हाय टाइड्स आहे,
आणि त्याची एकदम वर्टिकली म्हणजे 90 डिग्रीने वरती जर तुम्ही गेलात किंवा खाली असणार तर इथं काय असणार, लो टाइड्स असणार, आणि त्याच्या एकदम ऑपोजिट साईडला काय असणार तर हाय टाइड्स असणार. तर हे लक्षात ठेवायचं आहे. हे कशामुळे होतं तर एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती गेला होत असतो तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागतो, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. म्हणूनच आपल्याला न्यूटननी सांगितलं एव्हरी पार्टिकल इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल. अर्थ अट्रॅक्ट करतं म्हणून मून रिव्हॉल्व करतो आणि मून अट्रॅक्ट करतं म्हणून तिथं काय येतं, हाय टाइड्स येतं आणि लो टाइड्स येतं. हे लक्षात ठेवायचं. मग हे असंच आपल्याला जे अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, जो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर त्याच्याबद्दल आता बघायचं आहे. हे लक्षात आलंच असेल तुमच्या. आता आपण त्यानंतरचं जे काय आपलं युनिट आहे तर त्याच्याबद्दल बघणार आहे, सब युनिटबद्दल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स दुसऱ्या ऑब्जेक्टवरती लावलेला, तर त्याबद्दल आपण बघणार. आपण न्यूटनचं आपण जो एक्सपेरिमेंट होता तर तो आपण ऑब्व्हियसली पाहिलेला स्टोरीमध्ये, ज्यावरून ऍपल खाली पडलं तर न्यूटनचे असं लक्षात आलं की अर्थमध्ये काहीतरी एक मिस्टरियस फोर्स आहे आणि त्या फोर्सेस नाव काय दिलेलं आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे नाव दिलेलं आहे. मग अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं किंवा कसा असतो. आता आपल्याला माहिती कुठलाही पार्टिकल जर आपण वरी टाकतो तर तो पार्टिकल काय येणार आहे, खालीच येणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस बॉल वरती टाकला किंवा कुठलाही स्टोन वरती टाकला तर वरती टाकल्यानंतर स्टार्टिंगला त्याची व्हेलॉसिटी जास्त असते आणि त्यानंतर त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होते. एक लेवल आहे तर त्याची व्हेलॉसिटी झिरो होते आणि त्यानंतर अगेन काय होतो तो तर खाली येतो. मग हे खाली काय येतं तर मूळ का खाली येणार नाही, तर ह्याबद्दल काही आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहेत किंवा डिस्कशन करायचे. आता सपोज हे आहे एक पार्टिकल आहे, हे पार्टिकल किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे मी ज्यावेळेस वरती टाकणार आहे, हे वरती टाकल्यानंतर काय होतं, अर्थ त्यावरती खाली डाऊनवर्ड डायरेक्शन काय करते तर फोर्स अप्लाय करते. मग डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, त्याचं हळूहळू स्पीड कमी होते आपण आता सांगितलं आणि नंतर एका लेवलला जाऊन त्याची स्पीड ही झिरो होणार आहे आणि त्यानंतर ते काय होतं, खाली येतं. मग खाली येत असताना ते कुठल्या डायरेक्शन येत असतं तर आपल्याला माहिती आहे आपली जी अर्थ आहे तर ह्या अर्थचं जी सेंटर ऑफ मास आहे तर ती कुठे असणार आहे, ऑब्व्हियसली अर्थच्या जिओमेट्रिकल सेंटरला. आणि त्या सेंटर ऑफ मासला म्हणजे त्या जिओमेट्रिकल सेंटरला काय होतं, ते पूर्णच्या पूर्ण जो फोर्स आहे तर तो अट्रॅक्ट केला जातो. म्हणजे कुठलंही पार्टिकल असतं अर्थवरचं तर त्यावरती आपली जी अर्थ आहे तर ही टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ काय करणार आहे, फोर्स अट्रॅक्ट करणार आहे, फोर्स लावणार अप्लाय करणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कुठलाही पार्टिकल ज्यावेळेस वरती जातो तर वरून ज्यावेळेस तो खाली येतो तर खाली येत असताना तो कुठे येतं, इट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग मूळ का खाली येणार नाही आपण सांगितलं, तर मूळ काय करत असतो, मूळ हा कंटिन्युअसली काय करतो तर रोटेट करतो, हा मूळ रोटेट करतो पण मूळ खाली येत नाही. तर का खाली येत नाही, कारण त्याला काय तर पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे. जेव्हा मूळची व्हेलॉसिटी अलॉंग द अर्थ ही झिरो होणार आहे तर त्यावेळेस कमी होईल, तर त्यावेळेस मूळ सुद्धा काय येणार, आपल्या अर्थवरती येऊन कोलॅप्स होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मी दोन गोष्टी सांगितल्या, कुठलंही पार्टिकल असेल तर ते पार्टिकल आपल्या अर्थवरती अट्रॅक्ट होतं अर्थचा मास जास्त असेल तर, आणि सपोज जर आता मूळ आहे तर मूळचं मास ही कमी आहे, पण मूळ हा अर्थवरती अट्रॅक्ट होणार आहे. पण कधी होणार आहे, जेव्हा मूळची व्हेलॉसिटी झिरो असेल किंवा मूळची व्हेलॉसिटी कमी होणार आहे. मूळला काय तर पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे तर त्यामुळे काय होतं, मूळ हा काय करणार आहे, आपल्या अर्थच्या भोवताली फिरणार आहे. हे लक्षात ठेवायचं, मूळ इज अ सॅटेलाइट. ओके, त्यानंतर असेच आपल्याला दोन एक्झाम्पल बघायचे जे काही न्यूमेरिकल आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. आपण एक्झाम्पल बघतोय तर एक्झाम्पल मध्ये सांगितलं, कॅल्क्युलेट द महिंद्र व्हेलॉसिटी, इट इज सॉरी कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महिंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. जे अर्लियर एक्झाम्पल होतं, अर्लियर एक्झाम्पलमध्ये महिंद्राचं मास 75 kg दिलेलं होतं. तर एक महिंद्र आहे आणि महिंद्रावरती जे काय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलाय तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथं जर आपण बघितलं, दॅट इज मास ऑफ द महिंद्र, हे जे गिव्हन मध्ये जर आपण लिहायचं म्हटलं तर गिव्हन मध्ये काय लिहू शकतो आपण, दॅट इज मास ऑफ द महिंद्र. तर ते मास ऑफ द महिंद्र आपण सपोज M1 ने दाखवलेला आहे, दॅट इज M1 मास ऑफ द महिंद्र हे किती असणार आहे, तर 75 kg हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर काय दिलंय, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महिंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. मास ऑफ द अर्थ आपल्याला माहिती आहे, मास ऑफ द अर्थ ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. ठीक आहे, जर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ जर ऑब्जेक्ट असेल तर ही जी मास ऑफ द अर्थ आहे तर ते किती असे आहे, 6×10⁻²⁴ kg हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर रेडियस ऑफ द अर्थ आहे, कारण आपण जर बघितलं महिंद्र हा वरती आहे म्हणजे ही आपली अर्थ आहे आणि महिंद्र इथं आहे, तर हे अर्थ जी काय रेडियस आहे तर ही अर्थची रेडियस तुम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणजे हे अर्थची जी रेडियस आहे तर हे डिस्टन्स असणार ह्या दोन ऑब्जेक्ट म्हटलं. मग त्यामुळे आपण इथे किती घेणार आहे, तर दॅट इज 6.4×10⁶ m म्हणजे आपल्या 400 km हे अर्थची रेडियस आहे. त्याला जर आपण मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर हे आपल्याला असा आन्सर येणार आहे 6.4×10⁶ m. त्यानंतर आपल्याला जीची व्हॅल्यू माहिती आहे, जी सगळ्याला माहिती आहे, जी काय आहे तर इट इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज 6.67×10⁻¹ N·m²/kg². आता बऱ्याच मुलांचा असा क्वेश्चन होता की जीची व्हॅल्यू हीच का घेतली, तर हे प्रॅक्टिकली व्हॅल्यू घेतलेली आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून ह्या जीची व्हॅल्यू प्रॅक्टिकल करून ती व्हॅल्यू काढलेली आहे 6.67×10⁻¹ N·m²/kg² ही व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ही व्हॅल्यू आपल्याला घेऊन असते. आता त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे काय, तर फोर्स काढायचं आहे. सिंपल आहे, आपला जो फॉर्म्युला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, तर तो फॉर्म्युला इथे लिहायचा आहे, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि आन्सर काढायचं. खूप सिंपल आहे,
तर आपल्याला माहिती आहे फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जी काय असणार 6.67 इंटू 10 to the power -11 त्यानंतर काय असणार आहे एम हे 75 kg आहे त्यानंतर जी मास आहे अर्ज तर ती किती आहे 6.4 इंटू 10 to the power 20 डिवाइडेड बाय काय असणार आहे हे जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स किती आहे 6.4 इंटू 10 to the power 6 meter ह्याचा काय असणार आहे तर स्क्वेअर असणार आहे हे सारे सिंपल कॅल्क्युलेशन आहे हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर मी ते कॅल्क्युलेशन करून दाखवणार नाहीये कारण बऱ्याच वेळ जातोय कॅल्क्युलेशन करायला हा हे कॅल्क्युलेशन आपण रेग्युलर लेक्चरमध्ये बघणार आहे तर तुम्ही ट्राय करा 100% कॅल्क्युलेशन तर मी करून पाहिलेलं आहे तर हे जे कॅल्क्युलेशन आहे तर हे आन्सर किती येणार आहे जवळपास 733 न्यूटन म्हणजे हे 72 point something येतं 72.9 something असं आन्सर येतं त्याला आपण 733 हे अप्रॉक्सिमेटली घेत असतो 733 न्यूटन आता न्यूटन काय तर हा फोर्स आहे कुठला फोर्स तर ग्रॅव्हिटेशन फोर्स ही व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे म्हणजे आपल्या न्यूमेरिकल मध्ये काय विचारलं तर कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द महेंद्र म्हणजे अर्थ महेंद्रवरती जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतोय तर तो किती असणार आहे 733 न्यूटन असणार आहे तर हे लक्षात ठेवायचं ओके एक्झाम्पल बघायचं ह्यामध्ये काय सांगितलंय स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी द महेंद्र व्हेलॉसिटी आफ्टर 1 second म्हणजे महेंद्र हा वर्क म्हणजे स्टार्टिंगला रेस्टला आहे तो एका पर्टिक्युलर पोर्शनला तर रेस्टला पोर्शन आहे त्याची म्हणजे रेस्टला येतो त्याला इनिशियल व्हेलॉसिटी काही नाही आहे तर तो रेसून स्टार्ट केला आणि 1 second नंतर त्याची व्हॅलॉसिटी काय आहे तर हे आपल्याला फाइंड आउट करायचे तर हे कुठं असणार आहे ऑपोजिट टुवर्ड द अर्थ तर हे आपल्याला ह्यामध्ये जर आपण बघितलं तर गिवन काय काय असणार आहे गिवन काय दिलेलं आपल्याला दॅट इज मास ऑफ द महेंद्र ऑब्व्हियसली जे पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात असेल आपण 4 example बघतोय हे 4th example आहे हे प्रत्येक एक्झाम्पल हे दुसऱ्या एक्झाम्पल वरती डिपेंड आहे म्हणजे एक एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे महेंद्रचं मास म्हणलं की ऑब्व्हियसली 75 kg घ्यायचं आहे विराटचं म्हणलं की तुम्हाला किती घ्यायचं तर 80 kg घ्यायचं आहे म्हणजे हे जे पहिलं अज्युम केलेलं आहे म्हणजे पहिल्या एक्झाम्पल म्हणजे दिलेलं आहे तर त्यालाच पुढे कंटिन्यू केलंय ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला महेंद्रचं मास हे दिलं आपल्याला 75 kg महेंद्रचं मास 75 kg त्यानंतर आपल्याला काय आपल्याला फायनल इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे इथं इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू किती 0 meter per second इथं आपल्याला दिलेलं आहे दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ह्याचा मिनिंग काय आहे तर तो त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे यू ज्याला म्हणतो आपण तर ते 0 आहे आणखी काय म्हणलं व्हॉट विल द महेंद्र व्हेलॉसिटी आफ्टर 1 second म्हणजे जे टाइम आहे तर तो टाइम तुम्हाला दिलेला आहे 1 second आणि तुम्हाला काय काढायचं आहे तर फायनल व्हेलॉसिटी काढायचं आहे मग आपल्याला माहिती आहे फ्रॉम न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन न्यूटनचं जे पहिलं इक्वेशन आहे तर ते काय सांगतं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आता व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी सांगितलं इक्वेशन नंबर 1 म्हणा आता ह्यामध्ये तुमच्याकडे व्ही आहे नाही ऑब्व्हियसली आपल्याला काढायचं आहे यू आपल्या 0 आहे ए आपल्याला माहित नाही आणि टी दिलेलं आहे तर आपल्याला हे टी दिलं आहे पण ए माहित नाही आता ए माहित असण्यासाठी आपल्याला माहिती आहे वी हॅव काय माहिती आपल्याला एफ इज इक्वल टू एम इन टू ए आता एफ इज इक्वल टू एम इन टू ए तर ए काय असणार आहे तर ऑब्व्हियसली ए इज इक्वल टू एफ डिवाइडेड बाय एम मग इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तर काय येणार आहे एफ फोर्स किती आलेला आहे मग अशी आपण काढलं 733 न्यूटन हे जे एक्सेल हे जे मास आहे तर हे मास किती आहे तर 75 ह्याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येत असेल हे सुद्धा किती येतं हे येतं 9.77 meter per second square हे असणार आहे एक्सेलरेशन आता एक्सेलरेशन आलंय आता ही जी व्हॅल्यू आहे तर व्हॅल्यू ऑफ ए सबस्टिट्यूट इन द इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपण हे जी एची व्हॅल्यू काढली 9.77 meter per second square दॅट इज एक्सेलरेशन जो काढलाय तर हे जे एक्सेलरेशन आहे तर ते तुम्हाला कुठे ठेवायचं आहे इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे मग तुम्हाला लिहिता येईल सबस्टिट्यूट तुमच्या असं लक्षात येतं व्ही इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू 0 आहे प्लस ए किती आहे 9.77 इन टू टी किती आहे 1 second म्हणजे व्ही जी आले तर हे किती येणार ऑब्व्हियसली 9.77 meter per second हे तुमचं काय आलं त्याची तुमची फायनल व्हेलॉसिटी आली मग तुम्ही काय लिहिणार आहे इथे जे विचारलंय काय विचारलं आपल्याला व्हॉट विल बी द महेंद्र व्हेलॉसिटी मग आपण काय लिहिणार महेंद्र व्हेलॉसिटी हे शेवटी लिहायचं तुम्हाला महेंद्र व्हेलॉसिटी आफ्टर 1 second टुवर्ड्स द अर्थ इज 9.77 meter per second तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपलं सेकंड एक्झाम्पल आला ओके आपण जे पुढचं बघणार तर त्यामध्ये जे अर्थ ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन आहे आता एक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे एक्सेलरेशन म्हणजे काय असतं द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे आपलं एक्सेलरेशन आहे म्हणजे जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतो तर तेव्हा त्या बॉडीमध्ये एक्सेलरेशन पुढे तर हे जे अर्थ ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन आहे आपण एक्सेलरेशन बद्दल बघत होतो जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतो तर तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं एक्सेलरेशन प्रोड्यूस होतं आता इथे काय होणार आहे तर व्हेलॉसिटी म्हणजे आपण सांगितलं की एक पार्टिकल आहे तर त्या पार्टिकलवरती अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करतं आणि अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय केल्यामुळे वरी जात असताना त्याची व्हेलॉसिटी कमी होत असते आणि वरून खाली येत असताना त्याची व्हेलॉसिटी वाढते कारण हा जो फोर्स आहे इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ हे आपल्याला माहिती आहे
मग त्यामध्ये जे एक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं, तर हे जे एक्सेलरेशन असतं तर ते किती असतं आपल्याला बघायचं आहे. सपोज म्हणलं पार्टिकल आहे त्याचा मास आहे स्मॉल एम आणि जे अर्थचं मास आहे तर आपल्याला माहिती कॅपिटल एम आपण डिनोट करतोय. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये जो काही फोर्स असणार आहे तर तो फोर्स असेल कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता इथे जर बघितलं तर कॅपिटल जी काय तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.67 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. त्यानंतर हा जो कॅपिटल एम आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे दॅट इज किती आहे 6 × 10⁻²⁴ के जी. हा जो स्मॉल एम आहे तर हा स्मॉल एम असणार आहे दॅट इज मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि इट इज व्हॅरी विथ द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट बदलला की काय होणार आहे स्मॉल एमचं मास सुद्धा बदलणार आहे. आणि हा जो स्मॉल आर आपण जो घेतलाय तर हा जो स्मॉल आर आहे तर हे जे डिस्टन्स आहे हे दोन ऑब्जेक्ट मधले हे डिस्टन्स असणार आहे. म्हणजे हा एक इक्वेशन तुम्हाला येणार आहे ह्याला म्हणजे इक्वेशन नंबर 1. आणि त्याचबरोबर जो आपलं नॉर्मल इक्वेशन आहे जे न्यूटनचं सेकंड इक्वेशन सांगतं एफ इज इक्वल टू एम जी हे झालं सेकंड इक्वेशन. हा तुमच्या ह्या दोन इक्वेशन मधून असं लक्षात येत असेल ह्या दोघांची एलएचएस सेमच आहे. जर एलएचएस सेम असेल तर ऑब्व्हियसली त्याच्या आरएचएस सुद्धा कसे असणार आहे सेम असणार आहे. मग इथं तुम्ही काय लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन विच इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. तर इथून तुमच्या लक्षात येत असेल हा स्मॉल एम आणि हा स्मॉल एम काय होणार तर कॅन्सल होऊन जाणार. तर राहणार काय स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम डिवाइड बाय काय असणार इथं आर स्क्वेअर असणार आहे. मग हा जी जी म्हणजे काय असणार आहे तर दॅट इज अर्थ ग्रॅव्हि सॉरी अर्थ अर्थ एक्सेलरेशन म्हणतो आपण दॅट इज जी किंवा त्याला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हणलं जातं. म्हणजे बॉडीमध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस झालंय तर ते कशामुळे झाले तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे झालेलं आहे. म्हणजे अर्थ त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो आणि ते फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं म्हणून त्याला म्हणत असतो आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन इज डिवाइडेड बाय स्मॉल जी अँड दॅट इज व्हॅल्यू इज स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता हा जो कॅपिटल जी आहे तर आपण ऑलरेडी सांगितलं हा जो जी असणार आहे तर तो कॉन्स्टंट असणार आहे. कॅपिटल एम सुद्धा कसा असेल तर तो कॉन्स्टंट असेल ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. आणि हा जो स्मॉल आर आहे तर हे जे दोन दोघांमधले जे डिस्टन्स आहे तर हे सगळं त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे हा जो स्मॉल आर आहे आता आपण असं म्हणलंय की इमेजिन घेतले एक एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्यामध्ये काय हे अर्थ आहे आणि अर्थच्या जे सेल अर्थच्या जे ऑन द सर्फेसला आहे इथं तर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ तर इथं तो ऑब्जेक्ट आहे. मग इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे तर त्याला आपण कॅपिटल आर असं म्हणतो. तर ह्या आरची व्हॅल्यू आहे 6.4 × 10⁻¹⁶ मीटर. अर्थचं जे मास आहे तर हे मास पण माहिती आपल्याला तर हे मास किती असणार आहे 6 × 10⁻¹⁴ के जी. त्यानंतर हा जो स्मॉल एम आहे सॉरी स्मॉल तर एम नाहीच आहे कॅपिटल आर ह्यालाच काय म्हणलं आपण कॅपिटल आर स्मॉल कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ द अर्थ स्मॉल आर हे दोघांमधले डिस्टन्स आहे. आता हा दोघांमधले जे डिस्टन्स आहे तर ते आपण कॅपिटल आर असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर हे जी जी आहे तर जी ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर ती किती आहे 6.67 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. तर ही पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ही पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू आपण ह्यामध्ये सबस्क्राईब करायची तर काही इथं लक्षात ठेवा. तर हा जो जी असणार आहे तर तो असा येणार आहे 6.67 × 10⁻¹⁹ इंटू हा कॅपिटल एम आहे. कॅपिटल एम किती सांगितलं आपण 6 × 10⁻¹⁴ के जी. आणि हा जो स्मॉल सॉरी हा जो आर असणार आहे आर स्क्वेअर दॅट इज रेडियस ऑफ द अर्थ तर ते असणार आहे 6.4 × 10⁻¹⁶ मीटर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हे जे आन्सर आहे हे तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. हे तुम्ही होमवर्क करून यायचं आणि त्याचा आन्सर काढायचे. आता हे सगळं करत असताना तुमचे एक लक्षात येत असेल द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी इज डिपेंड ऑन म्हणजे हा जो स्मॉल जी आहे म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं आपण म्हणत असतो किंवा त्याला दुसरं नाव काय सांगितलं अर्थ ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन. ही जी व्हॅल्यू आहे जी जी तर ही व्हॅल्यू जी ची कशावरती डिपेंड आहे तर हे ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड आहे का तर ऑब्व्हियसली नाही आहे. म्हणजे जर ऑब्जेक्टचा जर मास वाढला म्हणजे आपण असं कन्सिडर केलं की दोन आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे सपोज हा मोठा ऑब्जेक्ट आहे आणि हा छोटा ऑब्जेक्ट आहे. आता हे दोन ऑब्जेक्ट जर मी एका पर्टिक्युलर हाईट वरून जर मी खाली सोडले तर ह्या दोघांपैकी कुठला खाली पडणार आहे येस एनीवन कॅन येस. मी असं म्हटलं हा जो ऑब्जेक्ट ए आणि हा ऑब्जेक्ट बी ह्या ऑब्जेक्ट ए चा मास हे सपोज आपण म्हणलं 10 kg आणि हा जो ऑब्जेक्ट बी आहे तर ह्या ऑब्जेक्टचा मास किती आहे 20 kg. तर हे दोन ऑब्जेक्ट मी पर्टिक्युलर हाईट वरून जर खाली सोडले तर कुठला ऑब्जेक्ट खाली पडणार आहे ए और बी और बोथ ए अँड बी. तर ऑब्व्हियसली त्याचा आन्सर आहे ए आणि बी हे दोन्ही एकदाच पडणार आहे. इट डज नॉट डिपेंड अपॉन द स्मॉल एम म्हणजे आपण बघितलं की जी जीची व्हॅल्यू आहे स्मॉल जीची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी इज डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट इट डज डिपेंड अपॉन द मास ऑफ द अर्थ अँड दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आता ह्या दोन ऑब्जेक्ट मधले डिस्टन्स आहे सॉरी अर्थ आणि ह्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे जी हाईट आहे ह्या दोघांसाठी सेमच आहे. सेम हाईट म्हणून जेव्हा मी हे ऑब्जेक्ट खाली सोडतोय तर ह्या दोघांमध्ये जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डेव्हलप होणार आहे म्हणजे जे अर्थ फोर्स लावणार आहे तर ही सेमच असणार आहे. म्हणजे अर्थमुळे जे ह्याच्यामध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस होतं हे सेमच आहे. त्यामुळे ह्या दोघांनाही खाली जाण्यासाठी सेमच टायमिंग लागणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मला सांगायचं असं दॅट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी इज डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. मास तुम्ही हेवी घ्या किंवा लाईट घ्या हे काही फरक पडणार नाहीये. तर हे कशावरती डिपेंड आहे कॅपिटल जी कॅपिटल एम आणि आर स्क्वेअर. म्हणजे स्मॉल जीची व्हॅल्यू चेंज होऊ शकते
स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. तर त्यासाठी आपल्या तीन कंडिशन बघायचे, पण ते तिन्हीच्या तिन्ही कंडिशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, आपण दोन न्यूमेरिकल बघितले, आपण लो टाइड्स काय असतं, हाय टाइड्स काय असतं हे पाहिलं आपण, आणि त्याचबरोबर जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल जे एक्सेलरेशन आहे तर ते पाहिलेलं आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे पाहिलेलं आहे. तर बाकीच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं कंटिन्यू करणार आहे. ओके, थँक्यू.